सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज। चंद्रपूर महानगरात नाली चोरीच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। चंद्रपूर येथील नगीनाबाग प्रभाग 13 मधील विदर्भ हाऊसिंग कॉलनी येथील समर्थ निवास ते अस्वार हॉस्पिटलपर्यंत विशेष अनुदान कार्यक्रमांतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरण, नाली बांधकाम व पेवर्स बसवणे यासाठी 12.5 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता। काम सुरू झाल्यानंतर डिसेंबर 2018 मध्ये सुरू झालेले काँक्रीट रस्त्याचे काम सप्टेंबर 2019 मध्ये पूर्ण झाले। काँक्रीट रस्त्याच्या बाजूला पेवर्स बांधण्याचे कामही संबंधित कंत्राटदारांनी योग्य रीतीने केले आहे। मात्र या कामाच्या ठिकाणी लावलेल्या एका फलकाने वसाहतीतील नागरिकांना बुचकळ्यात टाकले आहे। या फलकावर दिशाभूल करणारी तारीख तर नोंदवली आहेच, शिवाय सिमेंट काँक्रीट पेवर्स बसवण्यासोबतच नाली बांधकामाचाही उल्लेख आहे। परिसरातील नागरिकांनी नालीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शोधूनही नाली सापडली नाहीत। त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने या कॉलनीत अदृश्य नाली बांधली की अज्ञात व्यक्तीने नाली चोरून नेली असा प्रश्न आता स्थानिकांना पडला आहे। या भागातील रहिवासी सुनील निवारी यांनाही फलकावर नमूद असलेली नाली सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या बाजूला दिसली नाही। त्यांनी थेट रामनगर पोलीस ठाणे गाठून नवनिर्मित नाली चोरीला गेल्याची तक्रार दिली। एकीकडे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री व राज्याचे वित्तमंत्री आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्ह्याला संपूर्ण देशात एक मॉडेल जिल्हा बनवण्याच्या दृष्टिकोनातून पुढे जात होते, तर दुसरीकडे याच चंद्रपूर शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागातील काही निष्क्रिय अधिकारी व आदरणीय भाऊच्या पक्षाचेच असलेले स्थायी समिती सभापती यांच्याच प्रभागात कशा प्रकारचे बोगस कामे सुरू आहे याचा प्रत्यय आज या विदर्भ हाऊसिंग कॉलनी परिसरात बांधकाम विभाग चंद्रपूर यांनी लावलेल्या या फलकावरून दिसून येतो। प्रत्यक्षात या ठिकाणी नालीचं बांधकाम झालंच नाही, फक्त काँक्रीट रोड व पेवर्स लावण्याचं काम झालेलं आहे, तरी पण सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 1 ने लोकांची दिशाभूल करणारा हा फलक लावून ज्याच्यावर नालीचं बांधकामाचा उल्लेख देखील केलेला आहे हे निवड घोल या शहरात सुरू असून यासंबंधीची तक्रार मी काल संबंधित रामनगर पोलीस ठाण्यात नाली चोरीची तक्रार दिली असून या संपूर्ण विषयाची माहिती मी आदरणीय सुधीरभाऊंना देखील ते चंद्रपुरात दाखल होतील तेव्हा देणार आहोत।